तुमच्या मनात चीड आणणारी दुजाभाव करणाऱ्या व्यवस्थेबद्दलची, बाळू मार्केटला एका रात्रीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या नाशिकच्या जिल्हा प्रशासनाची, आणि दिव्यांग असूनही वंदना पगार यांना 3 वर्ष टोलवा टोलवी करणाऱ्या आरोग्य व्यवस्थेची, गेल्या 3 वर्षांचा प्रवास ऐकून तुम्हालाही संताप आल्याशिवाय राहणार नाही. पाहुयात पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट. या आहेत वंदना पगार. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्यांना ज्या व्यवस्थेत जायचंय त्याच व्यवस्थेशी त्यांचा झगडा सुरू आहे. यामागचं कारण म्हणजे त्यांचं दिव्यांगत्व. दिव्यांगत्व प्रमाणपत्रासाठी 3 वर्षांपासून त्यांचा लढा सुरू आहे, पण ना प्रशासनाला पाझर फुटला ना राज्यकर्त्यांना. स्वतः सिव्हिल सर्जन सरांच्या पत्रानुसार माझं जे जे हॉस्पिटलला चेकअप झालेला आहे, एवढं केल्यानंतर यांनी प्रमाणपत्र न देता असं पत्र लिहिलं की आमचं 18% फायनल आहे. तर 18% फायनल आहे हे जे जेचे रिपोर्ट चेक करून आल्यानंतर 8 महिन्यांनी यांना कळतं की आमचं उपविभागीय फायनल आहे. मग पत्र देताना कळलं नव्हतं की सॉरी, कारण मला 8 महिन्यानंतर आता तेच स्टँड बदलत आहे. एकंदरीत त्यांनी जे जेचा रिपोर्ट नाकारला आहे, संचालकांचं पत्र नाकारलं आहे, उपसंचालकांचा आदेश नाकारला आहे, सगळंच नाकारलं आहे. वंदना पगार महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षा देत आहेत. नुकत्याच मॅटच्या आदेशानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परिपत्रक काढून दिव्यांग उमेदवारांची फेरपडताळणी केली. त्यात बाळू मार्कड या उमेदवाराचा पर्दाफाश झाला. बाळू मार्कड यानं मनमाड इथल्या पत्त्याचं बोगस आधार कार्ड बनवत नाशिक जिल्हा रुग्णालयातनं एका रात्रीत दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलं. पण तेच नाशिक जिल्हा रुग्णालय वंदना पगारांबाबत दुजाभाव करतंय. वंदना पगार यांना 3 वर्षांपूर्वी मालेगाव शासकीय रुग्णालयानं 40% दिव्यांग असल्याचं तात्पुरतं प्रमाणपत्र दिलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 263 जागांच्या भरती प्रक्रियेत दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे वाढीव वेळ मिळतो. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वंदना पगार यांनी नाशिकचं जिल्हा शासकीय रुग्णालय गाठलं. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयानं दिव्यांग नाहीत म्हणून त्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला. दिव्यांग प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुलाखत हुकली. ज्यात बाळू मार्कड यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र असल्यामुळे त्यांनी मुलाखत दिली आणि ते पात्र झाले. मला 4 वेळेस प्रमाणपत्र दिले गेले. तर चारही ज्या अथॉरिटी आहे त्यांना एकत्र हे करा आणि सगळ्यांचे असेसमेंट रिपोर्ट मागवा. ज्यांनी 18% दिले त्यांचे असेसमेंट रिपोर्ट, नाशिकवाल्यांनी मला 40% केलं होतं, सेम 40% जे जेला निघाले. जे जेचं 40% नाकारता यांनी 40% ज्या बेसवर दिलं, म्हणजे किती खोटारडेपण आहे. मी तर म्हणते मालेगावपासून सुरुवातीचं जे होतं ना, सगळे असेसमेंट रिपोर्ट शासनाने मागवावे आणि सगळ्यांना आन्सरेबल करावं. हे आज एवढं सगळं झाल्यानंतर म्हणता की आजारच नाही, म्हणजे माझा एवढा उपवास करताय ना, तर माझ्या 3 वर्षाची किंमत मला कोण देणार आहे याच्यामध्ये. दिव्यांग प्रमाणपत्र नसल्यामुळे वंदना पगार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुलाखत हुकली. त्यामुळे वंदना पगार यांनी पुन्हा नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठीचा अर्ज केला. त्यात त्यांना तपासणीनंतर 2 प्रकारात असलेलं दिव्यांग प्रमाणपत्र न देता एकाच प्रकारातील प्रमाणपत्र देण्यात आलं. परिणामी वंदना पगार यांनी थेट आरोग्य उपसंचालक यांच्याकडे दाद मागितली. आरोग्य उपसंचालकांकडे दाद मागितल्यानंतर 2 प्रकारात दिव्यांग असल्याचं दाखवण्यात आलं. पण टक्केवारी 19% दिल्यामुळे वंदना पगार यांच्यावरती पुन्हा अन्याय. जे जे रुग्णालयात तपासणी झाल्यानंतर वंदना पगार यांना 2 प्रकारात दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळालं. पण पुन्हा नाशिक जिल्हा रुग्णालयाकडनं दिव्यांग प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ झाली. याच संदर्भात पुढारी न्यूजनं 12 ऑगस्टला वंदना पगार यांच्या अन्यायाला वाचा फोडली. आरोग्य सहसंचालकांनी वंदना पगार यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचा आदेश 13 ऑगस्टला काढला. पण 20 दिवस उलटल्यानंतर सुद्धा अद्यापही वंदना पगार यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाहीये. दरम्यान वंदना पगार यांच्या प्रमाणपत्राबाबत जिल्हा आरोग्य प्रशासनाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा पुढारी न्यूजनं प्रयत्न केला, पण त्याला प्रतिसाद मिळालाच नाही. वंदना पगार यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयाकडनं टोलवा टोलवी केली जात असल्याच्या प्रकरणात जिल्हा आरोग्य प्रशासनाचं नेमकं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्याचा देखील आम्ही प्रयत्न केला. मात्र यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक असू देत किंवा इतर अधिकारी असू देत यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला आहे.
इतकंच काय तर उत्तर देत असताना देखील टोलवा टोलवीचीच उत्तर पुढारी न्यूजला मिळालेली आहे. आता वंदना पगार यांना साथ देण्यासाठी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेनेही उडी घेतली. बच्चू कडू साहेबांनाही एक निवेदन तिने दिलेलं आहे, प्रहार संघटनेकडेही एक निवेदन दिलेलं आहे आणि नक्कीच तिला न्याय मिळवून देण्याचं काम आमचे बच्चू कडू साहेब करतील. असं काय आहे की ती एक दिव्यांग लेडीज असताना ती लढा देते, आज 2-3 वर्ष झाले ती फेऱ्या मारते, प्रत्येक वेळेला वेगवेगळे उत्तर काढून त्यांनी प्रत्येक काहीतरी क्विरी काढायची आणि त्या पद्धतीने हे करायचं. मदर यांना क्विऱ्याच काढायच्या तर 8-8 महिने हे झोपलेले असतात का शासकीय अधिकारी. दिव्यांगत्व कागदावर दाखवण्यासाठी वंदना पगार यांचा संघर्ष मनात काहूर करणार आहे. एकीकडे पूजा खेडकरांचं दिव्यांगत्व कमी असताना सुद्धा अधिकची टक्केवारी दाखवत व्यवस्थेनं मेहरबानी केली, पण दुसरीकडे खरं दिव्यांगत्व असलेल्या वंदना पगार यांना संघर्ष करावा लागतोय. आपली व्यवस्था कशी निर्ढावलेली आहे याचाच हा पुरावा. त्यामुळेच वंदना पगार यांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित होतोय. किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक.